रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेची माजी विद्यार्थिनी मैत्रही गोगटे हिला छत्रपती पुरस्कार प्राप्त झाल्याने तिचा रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या शिर्के प्रशालेची माजी विद्यार्थिनी मैत्रही गोगटे हिला 2018 सालचा कॅरम या खेळासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार नुकताच जाहीर झालाय. मैत्रही गोगटे ही उत्तम कॅरमपटू आहे. सध्या ती मुंबई येथे चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यास करते. नुकतंच हिला हा पुरस्कार जाहीर झालाय, त्यामुळे सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनकडून तिला प्रेरणा मिळाली. तब्बल 12 वर्षे ती सतत कॅरम खेळत आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील तिने विजयश्री प्राप्त केला होता. तिचे वडील दत्तात्रय गोगटे यांना कॅरम खेळायची सवय होती. यातूनच मैत्रही हिला देखील कॅरम खेळण्याचे संस्कार लहान असल्यापासूनच मिळू लागले होते. तिला हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष सतीश शेवडे तसेच प्रसिद्ध उद्योजक आनंद शेटदेसाई उपस्थित होते. कॅरम या खेळामध्ये मला आत्ताच शिवछत्रपती पुरस्कार 2017-18 साठी मिळाला आहे. बेसिकली रत्नागिरीपासूनच कॅरम खेळायला सुरुवात झाली. शिर्के हायस्कूलची मी विद्यार्थिनी आहे आणि पुढे आपल्या कनिष्ठ कॉलेजमध्ये गोगटे गोबेकरच्या कनिष्ठ ह्याच्यामध्ये 11वी 12वी झालं. पुढे मुंबईला शिक्षणासाठी गेल्यामुळे आणि मी CA फायनल करते तर त्यामध्ये आर्टिकलशिप आणि ह्या दृष्टीने मी पुण्या मुंबईला शिफ्ट झाले. पुढे बेसिक प्रेरणा ही रत्नागिरी कॅरम असोसिएशनकडनं मिळाली. घरी वडिलांना आवड होती कॅरमची, त्याच्यामुळे त्यांनी पुढे सपोर्ट केला. वेगवेगळ्या असोसिएशनच्या मॅचेस मी खेळले आणि त्यानुसार 2007 नॅशनलला सुरुवात झाली आणि आज ऑलमोस्ट 12 वर्ष झाली आहेत खेळून. आणि एक तो पूर्ण झालं आणि एक मोठा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल खूप आनंद होतो आहे. आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे मी खूप आभार मानते की इथे माझ्या हाताने मैत्रही गोगटे हिला मिळालेल्या या यशानंतर रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांनी बेस्ट टीव्हीकडे आपली प्रतिक्रिया दिली. हायस्कूल आणि गोगटे कॉलेजची विद्यार्थिनी मैत्रही गोगटे हिला छत्रपती अवॉर्ड मिळालेला आहे. हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला ह्याचा आम्हा संस्थेला सार्थ अभिमान आहे. तिने उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी आणि पुरस्कार मिळवावेत आणि रत्नागिरीचं आणि पर्यायानं या संस्थेचं नाव मोठं करावं अशा मी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. मैत्रही गोगटे हिनं मिळवलेल्या यशाबद्दल बेस्ट टीव्ही आणि बेस्ट वार्ता परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. तर या होत्याच्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.